नमस्कार मैत्रिणींनो, मी उत्कर्षा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या या उत्कर्षा किचन कट्ट्यामध्ये। तर आज आपण बघणार आहोत मस्त अशी टेस्टी फिश फ्राय। तर ही फिश टेस्टी तर बनतेच, पण त्याचसोबत मस्त अशी क्रिस्पी पण बनते। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा, मी अर्धा किलो रोहू फिश घेतली आहे। तर सर्वात आधी फिशला व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे। फिशला धुण्यासाठी आपण एक टेबलस्पून कणिक आणि एक टीस्पून मीठ लावून 15 मिनटं हे ठेवून दिले होते। त्यानंतर व्यवस्थित असं धुवून घेतलं आहे। तर इथे बघा, आपण 1 इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे। त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर। तर याचे आपण हिरवे वाटण हे करून घेणार आहोत। त्यानंतर मसाल्यांमध्ये आपण 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून धना पावडर, 1/4 टीस्पून हळद आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे। तर हे बघा, आपण हिरवं वाटण करून घेतलं आहे। तर ते आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। त्यानंतर सुखे मसाले यामध्ये आपण ॲड करू। आणि इथे बघा, मी कोकम आगळ घेतलं आहे। तर हे तुम्हाला कुठल्याही शॉपवर मिळून जाईल। किंवा तुमच्याकडे कोकम असेल तर तुम्ही ते 1/2 ते 1 तास गरम पाण्यामध्ये जर भिजत घातले तर तेही तुम्ही वापरू शकताय। तर ते यामध्ये आता ॲड करायचे आणि थोडं थोडं आपल्याला फिशवर वरतून सुद्धा घालायचे आणि मसाले आणि हिरवं वाटण हे कोकम आगळमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे कोकम आगळ जर नसेल तर तुम्ही इथे 1/2 लिंबूचा वापरही करू शकताय। तर हे सर्व आपल्याला फिशला सर्व बाजूंनी मस्त असं लावून घ्यायचं आहे आणि 1/2 तास मॅरिनेट होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। म्हणजे आपल्या सर्व मसाल्यांचा फ्लेवर हा फिशला मस्त असा येईल। त्यानंतर इथे बघा, आपण 1/2 कप तांदळाचे पीठ घेतले आणि 1/2 कप रवा घेतलाय। यामुळे आपली फिश ही मस्त अशी क्रिस्पी होणार आहे। त्यानंतर 1/2 टीस्पून लाल तिखट आणि चवीनुसार मीठ यामध्ये घातले। तर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपली फिश ही मस्त मॅरिनेट करून झाली आहे। तर आपण आता ही या पीठामध्ये 1-1 फिशचे काप घालून सर्व बाजूंनी आपण मस्त असं हे पीठ लावून घेणार आहोत। तर अशाच प्रकारे सर्व फिश तुम्ही या पीठामध्ये लावून घ्यायची आहे। त्यानंतर गॅसवर आपण तवा ठेवला आहे, त्यामध्ये आपण तेल घेतले। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण आता 1-1 फिशचे काप हे ठेवूया आणि आपल्याला फिश ही मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे। जर तुम्ही पहिल्यांदाच ही फिश बनवणार असणार तर तुम्ही याच प्रमाणात जर बनवली तर अगदी मस्त अशी आपली फिश फ्राय ही तयार होते। तर तुम्ही ही नक्की करून बघा। तर याच प्रकारे आपल्याला सर्व फिश आपल्या फ्राय करून घ्यायच्या आहे आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचे। तर बघा किती मस्त अशा दिसताय आणि मस्त अशा कुरकुरीतही झाल्या आहेत। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया आपण अशाच पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।